नमस्कार, मी गीतांजली प्रगित वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. धार्मिक व्रतवैकल्ये पूजा विधी म्हटलं की येणारा महिना म्हणजे श्रावण महिना. तर श्रावण महिन्यात सर्वात आधी येणारा सण म्हणजे नागपंचमी. तर यावर्षी 2 ऑगस्ट मंगळवार रोजी नागपंचमी हा सण येत आहे. तर नागपंचमी म्हटलं की सर्व सुवासिनी नागाला आणि वारुळाला पूजा करतात. प्राणी व पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्या संस्कृतीत आधीपासूनच प्रथा आहे, त्यामुळेच आपण नागपंचमी हा सण साजरा करतो. तर आज आपण नागपंचमीचा पूजा विधी कसा करायचा व साहित्य काय लागते ते पाहणार आहोत. तर नागपंचमीची पूजा करायची म्हणलं की सर्वात आधी आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे नागदेवता आहे. तर बरेच जण शहरामध्ये राहतात तर ते वारुळाला जाणं त्यांना शक्य नसतं, त्यासाठी आपण नागाची पूजा घरी कशी करायची ते पाहणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते की असा जो आहे तो नागदेवता आहे माझ्याकडे, त्याच्यासोबतच एक महादेव आणि नंदी पण आहे. तुमच्याकडे अशी या मूर्ती असेल तरीही चालेल, किंवा फक्त नागदेवता जरी असेल तरी पण त्याची तुम्ही घरी पूजा करू शकता. त्याचसोबत जर कोणाकडे असा धातूची मूर्ती नसेल नागदेवताची, तर तुम्हाला असे एक चित्र काढायचे आहे नागाचे, जसे की मी काढले आहे. तर असा नागदेवता काढून पण तुम्ही त्याची पूजा करू शकता. बऱ्याच जणांना वाटत असेल की हे चित्र काढणे पण खूप अवघड आहे, जर चित्र पण त्यांना जमत नसेल तर हे बघा, हे एक सोपं नागाचं चित्र आहे, असं पण चित्र तुम्ही काढू शकता. याची पण पूजा करायला तुम्हाला सोपं पडेल घरी. आणि बऱ्याच जणांना चित्रही जरी काढता येत नसेल तरी तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे तुम्ही घरी असा मातीचा नागदेवता बनवू शकता आणि या नागाची पूजा करू शकता. तर याला पहा, मी हा मातीचा नागदेवता बनवलेला आहे, त्याचसोबत त्याला डोळे पण आहेत आणि हा असा फणा पण काढलेला आहे. तर हे डोळे म्हणून तुम्ही कुठले एखादं धान्य लावू शकता आणि हे फणा म्हणून असं लावलेलं आहे. तर तुम्ही असा नागदेवता बनवून त्याची पूजा करू शकता. तर आता बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. सर्व लागणारे साहित्य एका ताटामध्ये घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला पूजा करता येईल. तर पूजेसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत आपण आता. तर मी जसं की सांगितलं की नागदेवता तर लागतेच आपल्याला, त्यानंतर त्यांना दाखवण्यासाठी दूध आणि हल्ला यांचा नैवेद्य, हळदी कुंकू लागते. आरती करण्यासाठी मी दिवा घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे, फुले, वस्त्रमाळ घेतलेली आहे, त्यासोबत बेलाचे पान घेतलेले आहे. तर तुम्हाला दुर्वा आणि आगारडा मिळाला तर ते पण घ्या. मला दुर्वा आणि आगारडा मिळालेला नाही आहे त्यामुळे मी ते घेतलेले नाही आहे. अशा पद्धतीने सर्व सामान घेतलेलं आहे. चला तर मग आता पूजा करूया. पूजेला सुरुवात केल्यानंतर एक पाट किंवा चौरंग असेल तुमच्याकडे तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यावरती एक छान असे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. वस्त्र अंथरून झाल्यानंतर जर तुम्ही फोटोची पूजा करणार असाल तर नागदेवतेचा फोटो किंवा चित्र भिंतीवरती लावायची आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती चौरंगावरती ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मी आता रांगोळी काढत आहे, म्हणजे आपली पूजा सुशोभित दिसेल. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागदेवता शिवाचे अलंकार मानले जातात. धार्मिक शास्त्रानुसार नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्री विष्णूचे प्रतीक नाग आहे, त्यामुळे आपण हा नागपंचमी सण साजरा करतो. तर रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याकडे जी नागदेवता आहे त्याचा फोटो आहे तो आपल्याला भिंतीवरती लावून घ्यायचा आहे, किंवा जो मूर्ती असेल आपल्याकडे तर ते आपण चौरंगावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नागदेवतेला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर वस्त्रमाळा घालायची आहे आणि जर तुमच्याकडे फुले असतील तर ते फुले पण वाहून घ्यायची आहेत.
फुलांच्या आधी जसं की मी सांगितलं की आपल्याला दुर्वा आणि आघाडा पण लागतो, तर तो पण आपल्याला नागदेवतेला वाहून घ्यायचा आहे. श्रावण महिना हा शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. आणि नागदेवतेला भाऊ मानला गेल्यामुळे सर्व महिला या नागदेवताची पूजा करतात व आदल्या दिवशी उपवास करतात. तर तो उपवास आपल्या भावासाठी केला गेलेला असतो असा मानलेला आहे. फुले वाहून झाल्यानंतर नागदेवतेवर दूध शिंपडून घ्यायचे आहे आणि लाह्या पण टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दूध साखर किंवा दूध लाह्या तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आणि त्याला नैवेद्याला मी पाणी फिरवून घेतलेले आहे. तुम्ही दूध साखर दूध लाह्या उकडीच्या पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवू शकता. तसेच या क्षणाला विशेष महत्त्व गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. नागदेवतेला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळून नागदेवतेची आरती करून घ्यायची आहे आणि मनाने ध्यान करायचे आहे. शेवटी आपल्याला नागपंचमीची कथा ऐकायची आहे आणि नंतर नमस्कार करून आपली पूजा पूर्ण होत आहे. तर अशा प्रकारे आपली आजची नागपंचमीची पूजा पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला नागपंचमीची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे असेच नवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी नागपंचमी. धन्यवाद.